अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. सुखासाठी लोकांसमोर हात जोडण्यापेक्षा एकदा माझ्या स्वामी माऊलींकडे हात जोडून बघा. वाईट वेळच काय, नशीब बदलायलाही वेळ लागणार नाही. येत्या 10 एप्रिलला स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे. यानिमित्त आपल्या सर्वांच्या काही ना काही सेवा चालू आहेत. आपल्या आयुष्यातील अडचणी, संकटं, नजर, इडापिडा, वाईट नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. अशा नकारात्मक गोष्टींमुळे आपलं कुठलंही काम व्यवस्थित पार पडत नाही, सतत काही ना काही अडचणी येतात. जर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते व तिचा वरदहस्त कायम आपल्या पाठीशी राहतो. पैसाही आपल्याकडे येतो. तर अशी कोणती सेवा आहे ती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज जरूर लिहा. स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या दिवशी औदुंबराच्या झाडाचे मूळ आपल्याला घरी आणायचे आहे. त्याची कशी सेवा करायची आहे व ते कसे आणावे हे जाणून घेऊयात. साक्षात दत्त महाराजांचं वास्तव्य असणारं पवित्र वृक्ष म्हणजे औदुंबर. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्त महाराज यांनी साधना केली होती. औदुंबर हे भूतलावरील कल्पवृक्ष म्हटले जाते, कारण प्रभू श्री हरी विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. या झाडाच्या पूजेने, मनोभावी भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसेच या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतील व इच्छित फलप्राप्ती देखील होईल. ही सेवा तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनाच्या आधी करायची आहे. म्हणजे आजपासून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत ही सेवा कधीही करू शकता. जर तुम्ही ही सेवा गुरुवारी करणार असाल तर तुम्हाला बुधवारी उंबराच्या झाडापाशी म्हणजेच औदुंबराच्या झाडापाशी जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला औदुंबराला सांगायचं आहे की मी उद्या तुम्हाला न्यायला येणार आहे. माझी ही ही कठीण इच्छा आहे किंवा मी या या अडचणीमध्ये आहे, माझ्यावरती हे हे संकट आहे, त्यासाठी मी तुम्हाला घरी घेऊन जाणार आहे. किंवा माझ्या घरामध्ये आर्थिक टंचाई चालू आहे, ती संपतच नाही. हे सर्व जे पण तुमच्या अडचणी आहेत त्या औदुंबराच्या झाडांना म्हणजे साक्षात दत्त महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गुरुवारी औदुंबराच्या झाडापाशी जायचं आहे. एका तांब्यामध्ये शुद्ध पाणी व त्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला ते पाणी औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर हे पाणी अर्पण करत असताना तुम्हाला श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. हळद, कुंकू, अक्षता फुले वाहायचे आहेत. तुम्हाला भेटली तर पांढरी 3 फुले किंवा पिवळी 3 फुले त्या ठिकाणी वाहा. यामुळे दत्त महाराज प्रसन्न होतात. आणि जर नाहीच भेटली तर एखादं जे पण फूल तुमच्याकडे असेल ते अर्पण करा. नमस्कार करायचा आहे व त्या ठिकाणाहून उंबराचं मूळ तुम्हाला काढायचं आहे. उंबराला इजा न करता तुम्हाला त्याचं मूळ काढायचं आहे. अगदी आजूबाजूलाही कुठे जर तुम्हाला उंबराचं मूळ पडलेलं दिसलं ते घेतलं तरी चालेल. अगदी छोटी काडी असेल तरी चालेल, कारण त्यामध्ये दत्त महाराजांचा वास असतो. ही काडी घेतल्यानंतर औदुंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे व ते मूळ घेऊन आपल्याला घरी यायचं आहे. त्यानंतर दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो जे तुमच्याकडे असेल त्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. सर्वात आधी ते मूळ तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे किंवा तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर अतिउत्तम, त्याने तुम्ही ते मूळ धुवून घ्या, स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर तुम्हाला एक नवीन लाल वस्त्र जे आपण आधी वापरलं नाही असं घ्यायचं आहे. अगदी ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल. हे वस्त्र तुम्हाला स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर ठेवायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 11 किंवा 7 अखंड अक्षता ठेवायच्या आहेत. म्हणजे या अक्षता अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. त्यानंतर हे मूळ त्यावरती ठेवायचं आहे आणि या मुळाची हळदी कुंकू अक्षता वाहून तुम्हाला पूजा करायची आहे. धूपदीप दाखवायचा आहे. त्यानंतर
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. 11 वेळा किंवा 21 वेळा नाही तर फक्त आणि फक्त 108 वेळाच तुम्हाला जप करायचा आहे, त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्तही नाही. त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांना किंवा स्वामी समर्थ महाराजांना तुमची जी पण काही इच्छा आहे, मनोकामना आहे किंवा जे संकट तुमच्यावरती आहे, घरामध्ये खूप दारिद्र्य आहे, पैसा येतो आहे पण तो टिकत नाही आहे, तो स्थिर राहत नाही आहे, वायफळ खर्च होत आहे, खूप कष्ट करत आहे पण त्याचे फळ मिळत नाही आहे, हे सगळ्या तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, अगदी शरण जाऊन मनापासून आपली इच्छा स्वामी महाराजांकडे किंवा दत्त महाराजांकडे तुम्हाला बोलायची आहे. स्वामी महाराजांना दत्त महाराजांना तुम्हाला मनापासून सांगायचं आहे की माझी ही सेवा तुम्ही मनापासून स्वीकारा. ही सेवा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी केली ना तर अतिउत्तम, पण तुम्हाला शक्य नसेल, खूप काही अडचणी असतात, तर तुम्ही ही सेवा त्याच्या आधी कधीही करू शकता. बुधवारी तुम्ही जा तिथे दर्शन घ्या आणि गुरुवारी तुम्ही हे मूळ घरी घेऊन या, अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता. या सेवेची फलप्राप्ती तुम्हाला नक्कीच होईल, घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल. त्यानंतर दिवसभर हे मूळ तुम्हाला तसंच देवासमोर ठेवायचं आहे व संध्याकाळी त्या पिसाची तुम्हाला गाठ मारून त्या वस्त्राची गाठ मारायची आहे व हे देवघरामध्ये ठेवलं तरी चालेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही झोपता त्या रूममध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये हे ठेवावं. या मुळाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. हे मूळ घरात ठेवल्यामुळे घरातील इडापिडा नजरबाधा नकारात्मक शक्ती हे सगळं निघून जातं आणि तुमची जी कठीणातली कठीण इच्छा आहे, मनोकामना आहे, जी संकटं आहेत ती दूर होतात, इच्छापूर्ती होते. तर अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी, कोणत्याही संकटातून मार्ग काढण्यासाठी ही सेवा नक्की करा आणि तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल.